संत बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये एक हजार सत्त्याण्णव आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिलेली आहे त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या एक्क्याऐंशी हजार सातशे पंचावन्न इतकी झालेली आहे त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झालेल्या वाशिम जिल्ह्यातील एक अशा एकवीस कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू अमरावतीमध्ये झालेला आहे पंधरा मे दोन हजार एकवीसच्या मध्यानोत्तर अहवालानुसार एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजार सत्त्याण्णव इतकी आहे तर त्यापैकी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या दोन हजार तीनशे सव्वीस इतकी आहे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या एक हजार एकशे एक सदुसष्ट इतकी आहे तर अमरावती महापालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या गृहविलगीकरण कक्षामध्ये दोन हजार एकशे सदुसष्ट इतके कोरोना रुग्ण आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये गृह विलगीकरणामध्ये सहा हजार तीनशे नऊ इतके रुग्ण आहेत तर एकूण वीस कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे पंधरा मे दोन हजार एकवीस पर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये जे एकूण नमुने तपासण्यात आले त्यांची संख्या चार लक्ष चौऱ्याऐंशी हजार चारशे चार एकसष्ट इतकी झालेली आहे अमरावती जिल्ह्यामधील वीस कोरोना बाधित रुग्णांचा पंधरा मे रोजी मृत्यू झालेला आहे त्यामध्ये बेचाळीस वर्षीय पुरुष अंजनगाव येथील एकता रुग्णालय दर्यापूर येथे पंचाहत्तर वर्षीय पुरुष सेमाडोह चिखलदरा येथील उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे सत्तर वर्षीय पुरुष अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये पन्नास वर्षीय महिला जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये सत्तर वर्षीय पुरुष चोरमावली अमरावती येथील जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये एकसष्ट वर्षीय पुरुष अचलपूर जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये चाळीस वर्षीय पुरुष वलगाव जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये बहात्तर वर्षीय पुरुष अचलपूर जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये साठ वर्षीय महिला वरुड जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये पंच्याऐंशी वर्षीय पुरुष जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये सत्तर वर्षीय महिला मोजरीची राहणारी जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये पन्नास वर्षीय महिला सेंदूर घाट येथे राहणारी जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये त्रेपन्न वर्षीय पुरुष शोभानगर अमरावती येथील जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये पन्नास वर्षीय महिला साईनगर परतवाडा जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये साठ वर्षीय महिला जरुड जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये चाळीस वर्षीय पुरुष खापरखेडा जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये सदुसष्ट वर्षीय पुरुष दर्यापूर एकता रुग्णालय दर्यापूर येथे बावन वर्षीय महिला राहुल नगर अमरावती येथील दयासागर रुग्णालयामध्ये तर पंच्याऐंशी वर्षीय पुरुष जयंत कॉलनी अमरावती येथील सनशाईन रुग्णालयामध्ये वर्षीय पुरुष भामकर रुग्णालय अचलपूर येथे अशा वीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे तर पन्नास वर्षीय पुरुष वाशिम जिल्ह्यातील एकता रुग्णालय दर्यापूर येथे त्यांचा मृत्यू झालेला आहे तर हा होता एकवीस रुग्णांच्या मृत्यूचा अहवाल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती